आज आपण पाहणार आहोत चकलीची भाजणी. इथे मी 1 किलो पीठ घेतलेलं आहे. ही भाजणी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे चकली भाजणी रेसिपी म्हणून, तुम्ही ती नक्की पहा. या पिठामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेलं आहे मी, त्याचसोबत चवीनुसार लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे मी. इथं साधारणतः 2 ते 3 चमचे लाल तिखट मी ॲड करून घेतलेलं आहे. त्याचसोबत या मिश्रणामध्ये 4 चमचे तीळ ॲड करून घ्यायचे आहेत आणि 2 चमचे ओवा ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाहू शकता ओवा इथं मी 2 चमचे ॲड करून घेतलेला आहे आणि तीळ मात्र मी 4 चमचे इथं ॲड करून घेतलेलं आहे. मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. हे सर्व मिश्रण आता आपण हाताच्या सहाय्याने एकत्रित करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणामध्ये आता जेवढी वाटी आपण पीठ घेतलेलं, एका वाटीच्या सहाय्याने हे पीठ मी मोजून घेतलेलं, जेवढ्या वाट्या भरतील तेवढेच आपण पोह्यांचे चमचे इथं तेल घेणार आहोत. माझ्या 5 वाट्या भरलेल्या म्हणून मी इथं 5 वाटी पोह्यांचे चमचे तेल घेतलेलं आहे. याचनुसार हे सर्व मिश्रण एकत्रित करून तेलाचे मोहन आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहे. तेल छान असं गरम झाल्यानंतर या भाजणीच्या पिठात ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजेच या चकलीच्या पिठात आपण ॲड करून घेणार आहोत आणि ते सर्व हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तेल ॲड केल्यानंतर तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने मी इथं तेल ॲड करून घेतलेलं आहे. साधारणतः 1 किलो पिठासाठी आमटीची जी पळी असती ती अर्धी पळी इथं मला तेल लागलेलं आहे. याच पद्धतीने हे मिश्रण आता असंच ठेवून द्यायचं आहे आणि आता गरम पाणी करण्यास ठेवून देऊया. उकळलेलं पाणी या पिठामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत आणि छान अशी त्याची वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे हे पीठ छान असे वाफलेल अशा पद्धतीने. तुम्ही इथं पाहत असाल आता मी इथं अंदाजेच पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी. पाणी खळखळ असं उकळल्यानंतर या मिश्रणात ॲड करून घ्यायचं आहे. पाणी त्यातल्या त्यात ॲड करून घ्यायचं आहे. अगदीच पीठ पातळ होईल इतपत पाणी आपण ॲड करून घ्यायचं नाही. इथं मी 5 वाटी पिठासाठी पाण्याचं प्रमाण 2.5 वाटी घेतलेलं आहे. परत लागेल तसं गरम पाण्यानं मी हे पीठ मळून घेणार आहे. मळताना मात्र पिठाला गरम पाणीच वापरायचे आहे, गार पाण्याचा हात लावायचा नाही. आणि असे हे उकळलेले पाणी आता ॲड करून झाल्यानंतर याला झाकण ठेवून 1-15 मिनटं व्यवस्थित अशी याची वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही इथं पाहत असाल 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही इथं पाहत असाल छान असं हे पीठ आता आपण एकत्रित करून घेऊया. याची आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि हे कोमट पाण्याने, म्हणजेच कोमट पाण्याच्या सहाय्याने हे पीठ आता आपण मळून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे पीठ आता आपण मळून घेऊयात. लागेल तसं मी पीठ घेणार आहे, एकदम सगळे पीठ मळणार नाही. तुम्ही इथं पाहत असाल जसजसं मला पीठ लागेल तसतसं मी मळून घेणार आहे आणि बाकीचं पीठ मी झाकून ठेवणार आहे. जेवढा मला साचा भरायचा आहे, म्हणजे सोऱ्या भरायचा आहे, तेवढंच मी इथं पीठ घेणार आहे आणि हे गरम पाण्याच्या सहाय्याने मळून सुद्धा घेणार आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने चकली बनवल्यास चकली अत्यंत खुसखुशीत बनते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पाहू शकता. या पद्धतीने मी आता पीठ मळून घेत आहे. आता हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. आता आपण हे साच्यामध्ये भरणार आहोत, म्हणजे सोऱ्यामध्ये भरणार आहोत आणि या सोऱ्याला आता आपण आतून तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने मी आतून तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं तेल ॲड लावून घ्यायचं, नाही लावलं तरीही चालू शकतं, पण मी आपलं लावून घेतलेलं आहे इथं तेल. मी या सोऱ्यामध्ये अशा पद्धतीने हे पीठ भरायचं आहे आपल्याला आणि पीठ भरल्यानंतर
याचा आता आपण चकल्या पाडून घ्यायचा आहे। हे पीठ मळताना अत्यंत पातळ नाही किंवा अत्यंत दाटसर असं नाही, घट्ट नाही मळायचं, व्यवस्थित मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये आपण हा पिठाचा गोळा बनवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण आता चकल्या पाडून घेणार आहोत। याचा चकली पाडत असताना त्याचं आतील टोक व बाहेरील टोक व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं आहे। तुम्ही इथं पाहत असाल ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपण याचं आतील आणि बाहेरील टोक व्यवस्थित असे चिटकून घेणार आहोत। अशा पद्धतीने इतर सर्व चकल्या मी या ताटामध्ये पाडून घेणार आहे आणि चकल्या जोपर्यंत मी पाडत आहे तोपर्यंत मी तेल गरम करण्यासाठी सुद्धा ठेवून दिलेलं तेल छान असं गरम झाल्यानंतरच चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत। इथे मी चकली कढईत टाकतानाचा व्हिडिओ काढायला विसरलेले आहे, पण तुम्ही इथं पाहू शकता तेल गरम झाल्यानंतर चकली तेलात सोडायची आहे। त्यावेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि 1 ते 2 मिनिटाने परत गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे। स्लो टू मीडियम फ्लेमवरती या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। अत्यंत खुसखुशीत अशा या चकल्या खायला तयार होतात। भाजणीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवरती आहे आणि चकलीची रेसिपी सुद्धा आता तुम्ही इथं पाहत असाल। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। छान असा तांबूस रंग आलेला आहे चकल्यांना, तुम्ही इथं पाहू शकता। जेव्हा तेलात तळाशी चकल्या बसतील कढईच्या तेव्हा समजायच्या की ह्या चकल्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आता ह्या चकल्या आता डिशमध्ये एका काढून घेऊयात आपण। आणि 1 किलो प्रमाणात या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत। भाजणीचे मी 2 किलोचे प्रमाण दिलेले, पण या 1 किलोच्या चकल्या तयार आहेत।